महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे शिवदूत बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मिष्ठान्न आणि फराळ पाठविण्यात आले आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळघाटच्या धारणी तालुक्यात सुद्धा मोठ्या संख्येत दिवाळी भेट म्हणून मिष्ठान्न आणि फराळ पाठविण्यात आले आहे, ज्याचे वाटप तालुका प्रमुख शैलेश मालवीय यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेली दिवाळी भेट तालुका प्रमुख यांच्या हस्ते मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाडे, धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यासह तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. सोबतच धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा शिवदूत बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिवाळी भेट वाटप करण्यात आली, ज्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. मेळघाटच्या धारणी तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेली दिवाळी भेट प्रामुख्याने सावलीखेडा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश बेठेकर, रेहट्या सरपंच किसन सेलेकर, हिराबंबई सरपंच रामेश्वर काजदेकर, नागझिरा सरपंच मालती चतुर, धुळघाट रेल्वेचे सरपंच रामेश्वर काजदेकर, जामपाणी सरपंच शेखलाल बेठेकर, उपसरपंच जामपाणी हिराबंबई पंकज धांडे, रेहट्या उपसरपंच रामकरण काजदेकर यासह असंख्य कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले. दिवाळी निमित्त भेट प्राप्त झाल्यानंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.